तर आजचा व्हिडिओचं आपलं मुख्यत्वे म्हणजे कसं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येणार आहेत किंवा येऊ शकतात जी उपकेंद्र सहायक आणि विद्युत सहायक ही सुद्धा वॅकन्सी येण्याची महानिर्मितीमध्ये आपल्याला जे त्यानंतर ए त्यानंतर टेक्निशियन थ्री किंवा मग नॉन टेक्निकल जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहेत किंवा ज्यांची लिस्ट डिक्लेअर झालेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो दिवाळी नुकतीच उरकलेली आहे किंवा नुकतीच झालेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं किंवा बऱ्याचशा लोकांची दिवाळी चांगली गेली असेल अशी मी आशा करतो पुढलं वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसकडे आपण एक आशेच्या नजरेने बघतो आहोत विद्यार्थी मित्र जे प्रिपेरेशनमध्ये आहे ज्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे ते कुठल्याही क्वालिफिकेशनचे असो ते एनी ग्रॅज्युएट असो किंवा आय टी आय होल्डर असो किंवा डिप्लोमा होल्डर असो किंवा बी ई होल्डर असो किंवा एनी ग्रॅज्युएट कुठले ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर त्यामध्ये काही आपल्याला आशा असतात की बा आता आपला आतापर्यंत आपण जॉबवर लागलेलं नाही आहे परंतु पुढे आपल्याला जॉब मिळू शकतो किंवा संधी मिळणारच आहे तर त्यामध्ये मित्रांनो एक बॉटम लाईन किंवा एक एक स्पष्ट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की हे जे गव्हर्मेंटची प्रोसेस असते ही खूप मोठी असते यामध्ये एक तर रिक्रुटमेंट येत नाही किंवा भरत्या येत नाही आणि भरती आली तर त्यामध्ये आपण टिकलो पाहिजे म्हणजे आपला अभ्यास चांगला असला पाहिजे आपलं गायडन्स जे काही तुम्हाला माहिती असते ती माहिती तुमची उत्तम असली पाहिजे आणि तुमचं प्रिपेरेशन उत्तम असलं पाहिजे तेव्हा कुठे तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये टिकता आणि नंतर तुम्ही सिलेक्ट होता ठीक आहे हे इतकी सोपे प्रोसेस नाही आहे बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात बऱ्याचशा गव्हर्नमेंटचे काही जी आर नियम वगैरे बदलत राहतात आरक्षणाचे नियम बदलत राहतात आणि त्यामुळे काय होते की आपली थोडीशी उलथा पालत होते म्हणजे असं म्हणायला की हरकत नाही कारण की आपण मानसिकरित्या तयार नसतो या सगळ्या गोष्टींसाठी तर मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो माझासुद्धा भरपूर अनुभव आहे मागच्या काही वर्षांचा बऱ्याचशा एक्झाम मी दिलेले आहे मग एक तर तुम्ही तुमची सिच्युएशन म्हणजे फायनान्शियल सिच्युएशन खूप जास्त वीक असेल कंडिशन वीक असेल तर शक्यतोवर तुम्ही कुठला तरी जॉब पकडा किंवा कुठला तरी स्वतःचा एक बिझनेस सुरू करा आणि सोबत पॅरलली अभ्यास करा किंवा तुम्ही जर पूर्णपणे फुल टाईम अभ्यास करू शकत असाल फायनान्शियल कंडिशन चांगली असेल घरच्यांचा सपोर्ट असेल फॅमिलीचा सपोर्ट असेल तो फुल टेम करा। दर फुल टेम के लगत तर टाईम अभ्यास करा यश हे मी तरच प्रिपेरेशन जर फुल टाईम केलं तर किंवा सोबतसोबत अभ्यास करून म्हणजे जॉब आणि अभ्याससुद्धा तुम्ही सोबत करू शकता हे डिपेंड कोणावर करते की जे तुमची सिच्युएशन काय आहे तुमची फायनान्शियल सिच्युएशन काय आहे तुमची फॅमिली सिच्युएशन काय आहे सपोर्ट आहे की नाही आणि त्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा तुमचा अभ्यास किती झालेला आहे तुमची मानसिकता कशी आहे तुमची बिलीफ सुपनी कशी आहे खूप छोट्या छोट्या गोष्टींवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात परंतु ज्याला आता काही काही जण विद्यार्थी असे असतात आम्ही बघितलेले आहे की त्यांना गव्हर्मेंट सर्व्हिसेस पाहिजे असतात खूप मोठ्या मोठ्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेलं असते प परंतु ज्यांना कॉलेज जायचं नसते किंवा स्वतःचंसुद्धा काही करायचं नसते त्यांना गव्हर्मेंट जॉबच पाहिजे असतो असे जर असेल तर त्यांनी फुल टाईम कॉलेज वळावं असं मला वाटते परंतु जर पॉसिबल असेल तर बेस्ट मार्ग आहे तर मीसुद्धा त्याच मार्गाने गेलो होतो की आधीसुद्धा मी आधी काही वर्ष मी प्रिपरेशन केलं तीन चार वर्ष त्यानंतर जेव्हा थोडंसं वेळ लागत होतो तेव्हा मी स्वतः एक जॉब पकडला पुण्यामध्ये आणि नंतर एकदम रिक्रुटमेंट सुरू झालं आणि त्याच पिरियडमध्ये माझं जॉईनिंग झालं किंवा माझं सिलेक्शन झालं मी थोडंफार तीन ते चार महिने फक्त मला रिवाईज करायला लागले कारण की माझा आधीचा अभ्यास होता त्यामुळे हो ठीक आहे त्यामुळे अभ्यास जर तुम्ही करत असले किंवा तुम्ही पॅरलली अभ्यास केला जॉब करून किंवा फुल टाईम अभ्यास केला तर अभ्यास कधीच वाया जात नसतो फक्त आपल्याला हिंमत हारायची नसते आपल्याला तिथे टिकून राहायचं असते ठीक आहे त्याच्यामुळे हे डिसिजन तुमचं आहे आम्ही फक्त तुम्हाला गायडन्स देतो यूट्यूबवर किंवा तुम्हाला कुठे जे काही वेबसाईटवर माहिती मिळते ते फक्त गायडन्स असते आणि जे काही रिक्रुटमेंट निघत असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या गव्हर्नमेंटच्या ते ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला कुठे ना कुठे काही ना काही मिळत असते परंतु जर तुमची तयारी स्ट्रॉंग असली तर सुद्धा काही विद्यार्थी आहेत की एकाच वेळेस तीन तीन चार चार पाच पाच ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना चॉईस राहते की मी हे बी डिपार्टमेंट जॉईन करू हे कंपनी जॉईन करू इथे जॉईन करू का तिथे जॉईन करू त्यांना चॉईस राहते कारण त्यांचा अभ्यासच तेवढा तगडा राहतो ठीक आहे तर तसा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मी तेच म्हणत असतो की तुमची तयारी चांगली ठेवा हे ऑपॉर्च्युनिटी येतच राहतात तुमची तयारी जर नसेल ना, कोठे सोत नहीं। ना तर तुमचं सिलेक्शन कुठेच होत नाही मग आपण नाराज होतो निराश होतो आपल्या घरचेसुद्धा निराश होतात आणि आपल्याला बोलणे खावे लागतात घरच्यांकडून तर आजच्या व्हिडिओचं आपलं मुख्यत्व म्हणजे कसं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येणार आहेत किंवा येऊ शकतात ठीक आहे ही पॉसिबिलिटी आहे एक तर रिक्रुटमेंटचं कन्फर्ममध्ये कोणीच सांगू शकत नाही कुठली येईल कुठली नाही येईल पहिला पॉईंट हा त्यानंतर ते त्याला किती वेळ लागेल एक वर्ष लागेल दोन वर्ष लागेल की तीन वर्ष लागेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही आपल्याकडे भरपूर अनुभव आहे महापारेषण महावितरणचा मुख्यत्वे महापारेषणचा महावितरणची जी भरती आहे ती इतकी रखडलेली आहे दोन वर्षापासून एक तर विद्युत्सहायक किंवा जे काही टेक्निशियन आपण म्हणतो महापारेषणमध्ये त्याची वॅकन्सी येतच नव्हती तीन वर्षापासून शेवटी आली अजूनपर्यंत त्याची एक्झाम झालेली नाही आहे वर्षावर मी माझ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला गायडन्स देतच राहतो माझा उद्देश हाच असतो की प्रत्येकजण हा या कॉम्पिटिशनमध्ये टिकला पाहिजे शेवटपर्यंत आणि त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे तुम्हाला टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल कोर्सेस किंवा जे काही आहे अकॅडमी इन्स्टिट्यूट कुठं ना कुठं काहीतरी काही नॉलेज मिळूनच जाईल परंतु हे जे गायडन्स असते जे मी तुम्हाला देत असतो वरच्यावर तुम्हाला उठून उभं करायचं जे काही मी गायडन्स माझ्याच चॅनलद्वारे देत असतो यु इंजिर युट्यूब चॅनलद्वारे ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण टेक्निकल नॉलेज तुम्हाला युट्यूबवर चिक्कार भरलेलं आहे पुस्तकांमध्ये चिक्कार भरलेला आहे परंतु माझा प्रयत्न हाच राहतो की तुम्ही जर निराशेमध्ये असाल तर तुम्हाला उठून उभं करणे आणि अभ्यासाला लावणे हा माझा पहिलं काम असो तर यामध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये काही वॅकन्सीज आपल्याकडे एक्सपेक्टेड आहेत किंवा आपल्याकडे जी माहिती आहे त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो याआधीसुद्धा आपण जेईचं दोन हजार एकवीसपासून मी सांगतो आहे त्याआधी कोणीच कसं काही बोललेलं नव्हतं दोन हजार एकवीसमध्ये आपण एई जेई किंवा जे काही आहे टेक्निकलबद्दल आपण टेक्निशियनबद्दल माहिती दिलेली होती त्यानुसार प्रत्येक वॅकन्सी ही स्टेप बाय स्टेप येत गेलेली आहे जे तीन वर्षापासून आपल्याला फॉलो करताय त्यांना माहिती आहे की मी स्टार्टिंगपासून तुम्हाला महावितरण महापारिषणची तुम्हाला भरतीबद्दल बोलत आलेलो आहे महापारेषण आलं पहिले मग महाजेन कोला आलं तर महावितरणसुद्धा आहे ठीक आहे महापारेषनमध्ये तर डबल वॅकन्सी आली डबल वॅकन्सीची सेकंड टाईम वॅकन्सीची मलासुद्धा शाश्वती नव्हतं खेबद्दल मी या स्टेट गव्हर्मेंटच्या चार पाच वॅकन्सी आहे त्याबद्दलच बोलणार आहे बाकी सेंट्रल गव्हर्मेंटचे जे आहे सेंट्रल लेवलला तर त्या भरपूर येत राहतात त्याबद्दल काही मी जास्त बोलणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महावितरण महावितरणची एक्झाम अजून जे काय आहे विद्युत सहायक पेंडिंग आहे परंतु बाकीचे एक्झाम झालेले आहे त्यामध्ये विद्युत सहायकसुद्धा डिसेंबरमध्ये एंडिंगला किंवा जानेवारीला एक्सपेक्टेड आहे तीसुद्धा होईलच परंतु पुढच्या वर्षी ते कदाचित जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च कधीतरी ती वॅकन्सी येईल आता ॲक्झॅक्टली कधी येईल ते मी तुम्हाला कन्फर्ममध्ये सांगू शकत नाही परंतु त्या रिलेटेड आपल्याकडे स्ट्रॉंग न्यूज आहे की त्याच्यामध्ये हायर पोस्ट जे आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह महावितरण ठीक आहे ही वॅकन्सी कन्फर्ममध्ये आहे सोबतच विद्युत सहाय्यक उपकेंद्र सहाय्यक आणि जे येईबद्दल मी सांगू शकत नाही परंतु जे उपकेंद्र सहायक आणि विद्युत सहायक ही सुद्धा वॅकन्सी येण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये राहा जो काही तुमचा आतापर्यंतचा अभ्यास असेल तो कंटिन्यूमध्ये चालूच ठेवा आणि जर तुम्ही अभ्यास कंटिन्यूमध्ये करू शकत नसेल तर एखादा जॉब पकडायचा आणि जॉब करून करून अभ्यास सुरू करून ठेवायचा ठीक आहे कारण की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबची इच्छा आहे त्यांना पुढल्या वर्षीसुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात वॅकन्सी पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला अपेक्षित आहे ते फक्त तो महिना आपण सांगू शकत नाही परंतु तुम्ही थोडंफार त्या तु तयारीमध्ये असणं आवश्यक आहे राहिला प्रश्न नॉन टेक्निकलचा तर नॉन टेक्निकमध्ये अकाउंट असिस्टंट ऑलरेडी आलेला आहे बाकी आता चान्सेस तिथे नॉन टेक्निकलचे थोडे कमी आहे मी तुम्हाला शेवटी त्याबद्दल अपडेट नॉन टेक्निकलबद्दल देईलच पण तो टेक्निकलबद्दल वॅकन्सी मी तुम्हाला जे पोस्ट सांगितलेलं आहे त्या पोस्टबद्दल वॅकन्सी आपल्याला पुढच्या वर्षी पहिल्या हाफमध्ये म्हणजे पहिल्या सहा महिन्यामध्ये नक्की बघायला मिळू शकते जनरेशन म्हणजे महानिर्मितीमध्ये महानिर्मितीमध्ये आपल्याला जे त्यानंतर ए त्यानंतर टेक्निशियन थ्री किंवा मग नॉन टेक्निकल या चार पाच वॅकन्सी असतात ठीक आहे त्यामध्ये ई एचा ऑलरेडी खूप मोठा लॉट त्यांनी सहाशे एकसष्ट वॅकन्सीचा ऑलरेडी भरलेला आहे मागच्या वर्षी आता वेटिंग लिस्टचे विद्यार्थी वाट बघत आहे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहे किंवा ज्यांची लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्यांचं जॉईनिंग आज नवद्या होणार आहे महाजनकोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रेनिंगचा प्रोसेस चालते एक एक वर्ष ट्रेनिंग चालते त्यामुळे ते ट्रेनिंग लवकर शेड्यूल करत नाही त्याला वेळ लागतो परंतु पुढच्या काही महिन्यामध्ये जे काही वेटिंग लिस्टची वाट बघत आहे त्यांचं क्लिअर होईल परंतु त्याला ड्युरेशन एक दोन तीन महिने आणखी लागण्याची शक्यता आहे किंवा जे काही आता हळूहळू ते जॉईनिंग करून घेत आहे ट्रेनिंगला तर तीसुद्धा प्रोसेस होईल परंतु प्रोसेस ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ती प्रोसेस चालेल असे माझी माहिती आहे प्रश्न नवीन वॅकन्सीचा मला तेसुद्धा कमेंट असतात तर नवीन वॅकन्सीची शक्यता अतिशय अल्प आहे अतिशय कमी आहे पुढच्या वर्षी परंतु महाट्रान्सकोममध्ये असंच झालेलं होतं की वॅकन्सी एकशे सत्तर आलेल्या होत्या इलेक्ट्रिकलच्या त्यानंतर त्यांनी एकदम तीनशे नव्वद तीनशे ऐंशी वॅकन्सीज इलेक्ट्रिकलच्या काढलेल्या होत्या अचानक काढलेल्या होत्या तसं सुद्धा अपेक्षित आहे परंतु हे कन्फर्म नाही आणि मी तुम्हाला आणखी एक मध्येच तुम्हाला सांगतो की हे जे मी तुम्हाला माहिती देत असतो त्यानुसार तुम्ही असे क्लासेस लावून मोकळे होतात तसं करू नका थोडी वॅकन्सीची अपडेट्स येऊ द्या एखाद्या वॅकन्सीबद्दल स्ट्रॉंग अपडेट उद्या मग वाटलं तर क्लासेस जॉईन करा त्यांनी काय होते की तुमचा फायदा होत नाही वॅकन्सी दोन वर्षांनी दीड वर्षांनी येते पो क्लासेसवाल्यांचा फायदा होतो त्याच्यामुळे तसं करायचं नाही आपल्याला थोडंफार आणखी काही स्ट्रॉंग अपडेट येऊ द्या वाटलं तर आधी सेल्फ स्टडी सुरू करा स्वतःच बेसिक तयारी करून घ्या आणि मग तुम्ही क्लासेस जॉईन करा तो थोडं कन्फर्मेशन आल्यानंतर वॅकन्सी आल्यानंतर नंतर जॉईन करा कारण की ही खूप मोठी प्रोसेस असते एक एक दीड दीड वर्ष पूर्ण जॉईनिंगसाठी लागत असतो भरपूर वेळ तुम्हाला मिळतो आणि क्लासेस काय चार सहा महिने चालत असतात जास्तीत जास्त आता राहिलं महाट्रान्स्को महाट्रान्स्कोमध्ये वॅकन्सी नाही ची शक्यता एईची किंवा बाकीच्या वॅकन्सी ह्या बरोबर आहे कारण दोन वेळा दोन वर्षात त्यांनी वॅकन्सी काढलेली आहे त्याच्यामुळे आता कुठलीच वॅकन्सी ते पुढले दोन वर्ष तरी काढणार नाही असा माझा अंदाज आहे आणि विद्यार्थी मित्रांचा हा सुद्धा प्रश्न आहे की महाट्रान्सको महाजेनकोमध्ये नॉन टेक्निकलच्या किंवा अकाउंट असिस्टंटच्या किंवा एल डी सीच्या जागा निघतील का तर त्यासुद्धा शक्यता कमी आहे साधारण जनकोमध्ये आपल्याला नॉन टेक्निकलच्या वॅकन्सी बघायला मिळू शकतात टेक्निशियन थ्रीसोबत कारण टेक्निशियन थ्रीची वॅकन्सी येणार आहे महाजंतमध्ये आय टी आय ट्रेड म्हणजे कुठल्याही ट्रेडमध्ये त्यामध्ये भरपूर ट्रेड्स सा आहे साधारण बारा पंधरा ट्रेड्स आहेत ते पुढे आता जाहिरात येईल सव्वीस नोव्हेंबरला त्यामध्ये कळेलच पण तो त्यासोबत नॉन टेक्निकलची वॅकन्सीची शक्यता आहे असं नाही की जे शक्य म्हणजे कन्फर्ममध्ये येईल कारण की यांच्यावर काही भरोसा नसतो आपण माहिती घेतच राहतो परंतु आपल्याला ते आज होऊ म्हणतील उद्या म्हणतील की काही अडचण आली त्यांनी ती वॅकन्सी थांबून ठेवली असं होऊ शकते बाकी झेडपी झालं किंवा महानगरपालिका झालं ते मध्ये मध्ये सुरूच राहतात दरवर्षी काही ना काही कमीत कमी पाच सहा महानगरपालिकेच्या वॅकन्सी येतच राहतात ते इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल्ससाठी वॅकन्सी असतात बाकी ब्रँचेससाठी कमी असतात किंवा बरोबर असतात त्याच्यामुळे याची तयारी तुम्ही सुरू ठेवावी ठीक आहे ज्या आता एक्झाम पेंडिंग आहे त्यामध्ये मुख्यत्वे आय टी आय आय टी आय जी वॅकन्सी आहे महापारेशन महावितरणची बाकी एक्झाम ते स्टेप बाय स्टेप घेते आहे महापारेशनसुद्धा डिसेंबरमध्ये एक्झाम सुरू होऊन जातील पण तो हाय हायर पोस्टच्या आधी होतील डेप्युटी एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि बाकी आपल्या एईच्या वगैरे हो तो लॉट एक राहील आणि आय टी आयचा लॉट एक राहील कारण आय जागा जास्त आहे सव्वीसशे प्लस पोस्ट आहे तर महावितरण डिसेंबर एंडिंगमध्ये अपेक्षित आहे आणि महापारेशन आय टी आयचे मुख्यत्व जानेवारीमध्ये होईल आणि बाकी सुद्धा डिसेंबर एंडिंगपासून सुरू होऊन जाईल आपल्याला स्टेप बाय स्टेप ते माहिती पडेलच ठीक आहे तर असं करतो मित्रांनो की बऱ्यापैकी एक चांगली न्यूज किंवा जे काही फ्रेशर विद्यार्थी असतील जे आपल्या चॅनलशी आता आता जुळलेले असतील त्यांना माहिती नसेल त्यांना माहिती सांगायचा आपण आजच्या वेळीमध्ये प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून ठेवा इंजिनियर अमोल खाली लिंक दिलेली आहे कारण विद्यार्थी मित्रांना प्रत्येक प्रत्येक पॉईंट काय आपण इथे व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही काय की अपडेट्स असे असतात महत्त्वाची की जे जे टेलिग्रामवर सुद्धा शेअर करायला लागतात त्यासाठी टेलिग्राम आपलं चॅनल आहे इंजिनियर मुला या नावाने खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ती जॉईन करा नक्की जॉईन करा जेणेकरून कुठलाच अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि चॅनलशी कनेक्टेड रहा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहितीच नसतात जर आपल्याशी कनेक्टेड राहिलं तर आपण बरच अपडेट आपल्या चॅनलद्वारे देतच राहतो धन्यवाद मित्रांनो